नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आज एक बार फिर वसई तालुका अंतर्गत प्रशासन और भूमाफियाओं के साठगांठ की पोल खुलती दिखाई दी। दरअसल मामला था, आज वसई की एक सामाजिक संस्था मी वसईकर द्वारा वसई उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय के बाहर किए गए तीव्र आंदोलन का। इस आंदोलन में आंदोलनकर्ताओं का यह कहना था, इनका आरोप था कि वटार क्षेत्र की सर्वे नंबर 196 की जमीन पर, जो कि शासकीय जमीन है, उस जमीन पर अनधिकृत तरीके से कंपाउंड वॉल बनाई जा रही है और उसमें प्रशासन अपनी तरफ से कुछ कर नहीं रहा है। इनकी मांग थी कि भूमि अभिलेख द्वारा उस जमीन का सर्वे मोजनी की जाए, लेकिन भूमि अभिलेख जो है वो इस मामले को यह कहकर कि ये शासकीय जमीन अगर है तो शासकीय जमीन के लिए किसी को तो अर्ज देनी चाहिए, तलाठी को अर्ज देनी चाहिए, तलाठी इसमें अर्ज दे तो मैं मोजनी करूंगा, उन्होंने इस बात को नकारना चाहा। तब इस चीज में कई बातें ऐसी खुलती नजर आई कि जब कभी भूमि अभिलेख उप अधीक्षक जो है वो भी पीछे हटते दिखाई दिए, तो तलाठी मैडम जो आई वो भी इस मामले में बैकफुट पर जाती नजर आई। और इस मामले में हालांकि ऐसा बताया जा रहा है कि इसमें इनका आरोप है, भूमि अभिलेख अधीक्षक कार्यालय के ऊपर इनका आरोप है मी वसईकर अभियान का, कि इस जमीन में कहीं फेर बदल किए गए हैं जो नियम बाहर किए गए और वो उसकी जांच होनी चाहिए। तो इसी मामले को लेकर, इसी चीज को लेकर दोनों ही पक्ष इस आरोप को नकार नहीं पाए, भूमि अभिलेख भी नकार नहीं पाए और ना ही तलाटी, लेकिन उन्होंने अपने ऊपर लिया भी नहीं और मामले को धकेलना चाहा। तो इस मामले को, ये मामला काफी तूल पकड़ते जा रहा था, पुलिस को भी बीच बचाव में आना पड़ा और बाद में 3 दिन की मुद्दत दी गई है। अब 3 दिन बाद में इसमें क्या आगे होगा वो देखा जाएगा। इस मामले से जुड़े लोगों ने मीडिया को क्या कुछ कहा और उस क्षेत्र पर, उस जगह पर जब हम वहां मौजूद थे क्या कुछ हुआ, उसका देखिए आप आगे वीडियो में पूरा फुटेज। अभी के लिए इतना ही, नमस्कार। क्या विषय है आंदोलन, किस्सा से क्या है? आज का जो विषय है
तो या वसईतील शासकीय जमिनींवर भूमाफियांनी केलेल्या अतिक्रमणाचा आहे. दुसरा आहे हे शासकीय जमिनीचे दस्तऐवज हे वेगवेगळ्या पद्धतीने बदलले जात आहेत, रेकॉर्ड बेकायदेशीरपणे बदलले जात आहेत आणि खोटे दस्तऐवज तयार केले जात आहेत. यामध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा मग ती तहसीलदाराची असो, उप अधीक्षक भूमी अभिलेखाची असो, तलाठ्याची असो किंवा मंडल अधिकाऱ्यांची असो, ही संपूर्ण यंत्रणा ही या भूमाफियांच्या साथीनं काम करत आहे, त्यांच्यासाठी काम करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. साहेब इतना बडा आरोप लगा रहे हैं, आपके पास कुछ एविडेंस है क्या? 100% हमारे पास एविडेंस है. आज जे आम्ही ज्या शासकीय जमीन ही भूमाफियांकडून मुक्त व्हावी म्हणून जे पत्रव्यवहार केले आणि प्रांतांनी जो आदेश दिलेला आहे, या जमिनीमध्ये कसे खोटे खरे वेडे वाकडे फेरफार केलेले आहेत 7-12 सत्री आणि या टीएलआरच्या ऑफिसला, याचा संपूर्ण रेकॉर्ड आम्ही अगोदर घेतलेला आहे. जमीन कहा की है, क्या सर? ये जमीन जो है वटार की है, ही जमीन वटारची असून 196 हा त्याचा सर्वे नंबर आहे. आता जे पेपर आणले होते ब्रिटिशांनी प्रामाणिकपणे मोजलेल्या जमिनीला, हा सरकारी खाजण म्हणून त्याला लिहिलेला आहे. त्या जमिनी कशा खाजगी झाल्या, त्याचे 7-12 बदलले, त्याचे पूर्ण क्षेत्राचे 7-12 तलाठी मॅडमकडे नाहीत, अशी दुरावस्था वसईची झालेली आहे. वसईच्या भूमिपुत्रांच्या जमिनी लुटण्याचं काम, वसईचा हरितपट्टा लुटण्याचं काम, हरितपट्टा संपवण्याचं काम हे भूमाफिया आणि सरकारी अधिकारी एकत्रितपणे करत आहेत. आपल्या आंदोलनाचे आज क्या निष्कर्ष निकला? यामध्ये या दस्तऐवजाची पडताळणी करण्यासाठी त्या सजाच्या ज्या तलाठी आहेत मोरे मॅडम यांना 3 दिवसाचा वेळ दिला, त्यांनी 1 दिवसाचा वेळ मागितला होता, त्यांना 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आणि ही सामूहिक जबाबदारी आहे. केवळ उपअधीक्षक हे सांगू शकत नाहीत की मला अर्ज भरून तलाठ्यांनी दिला नाही. शासनाची जमीन आहे, शासकीय अधिकारी म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते जर त्यांचं कर्तव्य पार पडत नसतील तर त्यांना या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आणि तो अधिकार त्यांचा घालवल्याशिवाय वसईकर जनता राहणार नाही. आपण मी सांगू शकतो आंदोलन खत्म किया है, स्थगित किया है और इसके आगे आंदोलन की क्या ये रहेगी? आज हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. जर याच्यावर 3 दिवसांत जर फैसला झाला नाही, याच्याबाबत काही उचित निर्णय आला नाही आणि शासकीय जमिनीबाबत जर योग्य असं तो निर्णय झाला नाही, तर हे आंदोलन उपविभागीय अधिकारी वसई, तहसीलदार वसई आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई यांच्या विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर मोठ्या स्वरूपात आंदोलन होईल आणि वसईतल्या अनेक शासकीय जमिनी, अनेक शासकीय तलाव ज्याच्यावर बेकायदेशीर भराव करून ज्या जमिनी बिल्डरांनी लुटल्या आहेत, चाळी बांधलेल्या आहेत, या सर्व विषयांवर हे आंदोलन होईल आणि याचं सत्य बाहेर काढून या तिन्ही अधिकाऱ्यांना याचा जबाब द्यावा लागेल, याला जनतेला उत्तर द्यावं लागेल. इथपर्यंत तो आंदोलन मोठं असेल असं मी आपणाला सांगू इच्छितो. यापेक्षा 5 पटीने जास्त लोक असताना सुद्धा तहसीलदार आणि प्रांत आमच्या बरोबर बसून कशाला घाबरतात त्या लोकांना? काही त्यांना त्यांच्या आमदाराचं त्याच्यावर सुद्धा मोजणी करायला मी प्रांताला सुद्धा सांगितलं होतं, उत्तर दिलं होतं की मोजणी करून द्यायला तयार आहे, तुमच्या तलाठ्याला अर्ज भरायला सांगा. आजही तलाठी मॅडम आल्या होत्या, आजही तलाठी मॅडमनी अर्ज भरला नाही. का भरला नाही? कारण जे 196 ऑनलाईनवर 7-12 बघा, शासनाचा 7-12 नाही आहे, त्या 2च शिष्याचे 7-12 आहेत हे. आणि तुम्ही मीच कशाला ऑनलाईनमध्ये बघा, तलाठी मॅडमचा हा प्रॉब्लेम आहे, 7-12 तलाठी ठेवतो. आमच्याकडं 16 नंबर आहे, ह्यात जो अर्ज आमच्याकडं 7-12 नाव असणारा धारक भरू शकतो. एक तर तुम्ही ज्याच्या विरोधात आहात, दुसरी आहे ती कोणाच्या विरोधात नाही तुम्हाला सांगतो. हा ठीक आहे, तुमच्या अर्जात ज्या व्यक्तीविषयी तुम्ही लिहिलंय म्हणून आम्ही समजलो की ती विरोधात आहे. नाही, ती शासकीय जमीन आहे की नाही? 7-12 नाही ना त्याचा? नाही नाही, ती शासकीय कलेक्टर साहेबांनी परवानगी. साहेब माझं पण उत्तर द्या, तुमचं ऐकतो सगळं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शर्तीची जमीन दिली, हो, मूळ मालक होता तो शर्तीवर होता, हो, शासनाच्या जमिनीवर होता, हो, ते अजूनही शर्ती अटीवरच शासनाने दिलेली आहे.
हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।